नमस्कार, सुनीता लवांडेज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण अशी एक भाजी करणार आहोत जी आयुर्वेद शास्त्रात सुद्धा ही भाजी सेवन करण्याचं महत्त्व सांगितलं आहे आणि ती भाजी आहे कारलं। कारलं हे चवीला कडू असल्यामुळे बरेच लोक ही भाजी खाण्याचा कंटाळा करतात, पण आयुर्वेदात गोड, तुरट, कडू, आंबट इत्यादी अन्न खाण्याचं सांगितलं आहे। कडू प्रकारात कारल्याशिवाय दुसरा पर्यायच नाही। चला तर मग आज आपण कारल्याची भाजी अजिबात कडू न लागता तसंच कारल्याचे सर्व गुणधर्म टिकून कशी बनवायची ते पाहूया। त्यासाठी मी इथे अर्धा किलो अशी बारीक कारले घेतली आहेत। कारले घेताना ते हिरवीगार, कोळी आणि आकाराने मध्यम किंवा लहान घ्यावेत। मोठ्या आकाराचे कारले चवीला कडू असतात म्हणून लहान आकाराचेच कारले घ्यावेत। ही सर्व कारली मी स्वच्छ धुवून घेतली आहे, तर ती अशी मधी चीर देऊन कापून घ्यायची। अगदी आरपार नाही कापायचं, असे पिलरच्या सहाय्याने किंवा चमच्याच्या सहाय्याने यामधील बिया काढून घ्यायच्या। जर कोळ्या बिया असतील तर त्या राहू द्या, पण कडक बिया असतील तर त्या सर्व काढून टाकायच्या, कारण त्यामुळे भाजी कडू होते। साईडची टोकं नाही कापले तरी चालतं। तर अशाच पद्धतीने सर्व कारले मी कट करून बिया काढून घेतले आहेत। बऱ्याचदा कारल्याची भाजी करताना कडूपणा कमी व्हावा यासाठी कारल्यावरील हिरवी साल काढून टाकली जाते। नंतर ते चिरून त्यात मीठ घालून पिळून त्याचा रस काढण्याची पद्धत आहे। यामुळे कारल्याचा कडूपणा कमी होण्यास मदत होते, परंतु असं केल्याने कारल्याचे गुणधर्म कमी होतात। म्हणून मी असं काहीही न करता सरळ अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद एकत्र करून एक एक चिमूट असं कारल्यामध्ये चळून घेणार आहे। पहा असं। सर्व कारल्याला मीठ आणि हळद लावून झालेलं आहे, तर ते एका चाळणीमध्ये एक एक करून ठेवूया। गॅसवर कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं, तर त्यावर आता आपण ही चाळण ठेवून हे 8 ते 10 मिनिट वाफून घेऊया। इकडे कारले उकडत आहेत, तोपर्यंत आपण यासाठी लागणाऱ्या मसाल्याची तयारी करूया। गॅसवर पॅनमध्ये 1/2 कप शेंगदाणे मीडियम फ्लेमवर छान खरपूस भाजून घ्यायचे। शेंगदाणे आतून छान भाजले गेले पाहिजेत। पहा, इतपत छान भाजल्यानंतर यामध्ये 1 चमचा सुक खोबरं हलकस तांबूस रंगावर भाजून घ्यायचं। त्यानंतर 1 चमचा पांढरे तीळ, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा धने मंद गॅसवर सुगंध सुटेपर्यंत हलकेसे भाजून घ्यायचे। अख्खे धने जिरे नसतील तर काही हरकत नाही, त्याऐवजी तुम्ही धने जिरे पावडर वापरली तरी चालेल। पहा, हे छान भाजलं गेलं आहे, सुगंधही छान सुटला आहे। तर हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते। आता यामध्ये कोथिंबीर आणि लसणाच्या 7-8 पाकळ्या घालून हे मिक्सरला वाटून घेऊया। जास्त बारीकही फाईन पावडर करायची नाही, इतपत कोर्सली बारीक करून घ्यायचं। आता हा मसाला एका प्लेटमध्ये काढून घेते आणि त्यामध्ये 1 चमचा काळा मसाला, 1 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा हळद आणि 1/2 चमचा मीठ घालून हे मिक्स करूया। आणि हो, लक्षात असू द्या की आपण आधी कारल्याला मीठ आणि हळद लावलेलं होतं, त्यामुळे मीठ बेतानेच घाला। हा मसाला खूप कोरडा आहे, हा असाच कारल्यामध्ये भरला तर तो बाहेर येतो, म्हणून आपण एक आयडिया करूया। मी आधीच थोड्याशा पाण्यामध्ये चिंच आणि गुळ भिजत घातलं होतं, तर चिंच छान भिजली आहे आणि गुळी विरघळला आहे, तर चिंच चोचून काढून घेते आणि हे जे पाणी आहे ते या मसाल्यामध्ये घालून मिक्स करूया। यामुळे मसाल्याला थोडासा ओलसरपणा येईल असं हाताने मिक्स करून घ्यायचं। चिंच गुळामुळे भाजीला छान आंबट गोड चव येते आणि त्यामुळे कारल्याचा कडूपणा अजिबात जाणवत नाही। इकडे कारले छान शिजली आहेत, जास्तही गाळ करायचा नाही। 80 ते 90% आपल्याला हे शिजून घ्यायचे आहेत। उरलेले 10% आपण हे तेलामध्ये परतताना शिजून घेणार आहोत। यामुळे होतं काय की कारल्याचा आकार आहे तसाच राहतो, त्यामुळे ते दिसायलाही खूप सुंदर दिसतात, पाहताक्षणीच खावस वाटतात। इकडे कारले शिजून थंड झाली आहेत, आपला मसालाही तयार आहे। तर असं एक एक कारले घेऊन यामध्ये असा मसाला दाबून भरायचा आणि शेवटी कारला असं दाबून घ्यायचं, म्हणजे मग मसाला बाहेर येत नाही। तर सर्व कारली मी अशाच पद्धतीने भरून घेते। कारल्याची दोन्ही टोकं न कापल्यामुळे मसाला व्यवस्थित भरला जातो, शिवाय बाहेरही येत नाही। सर्व कारली भरून झाली आहे, तर ती परतून घेऊया। इकडे पॅनमध्ये 2 चमचे तेल घालूया। तेल जरा थोडं जास्तच घालायचं, कारण आपण इथे पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही। काही कारल्यामधून मसाला बाहेर येत होता म्हणून मी असं दोऱ्याने गुंडाळून घेतलं आहे। तेल छान गरम झालं आहे, तर एक एक करून सर्व कारली तेलामध्ये घालूया।
आधी मसाल्याची बाजू वरती ठेवायची आणि खालच्या बाजूने 2 ते 3 मिनिट छान खरपूस परतून घ्यायचे. खालून चांगला परतल्यानंतर ही उलटी करून घ्यायची. मसाला छान कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचं. कारली उलटी पालटी करून सर्व बाजूनी छान परतून घ्यायची. पाहू शकता कारल्याचा रंगही बदलला आहे आणि मसाल्याचा सुगंध तर सर्व घरभर पसरला आहे. कारली आपण आधीच वाफून घेतली होती त्यामुळे आता फक्त मसाल्यामध्येही परतून घ्यायची आहे. पहा मसाला छान क्रिस्पी झाला आहे. ही कारल्याची भाजी तुम्ही भाकरी चपाती फुलके तसेच वरण भाताबरोबर तोंडी लावायला सुद्धा खाऊ शकतात. खूप भन्नाट लागते ही भाजी, अजिबात कडू लागत नाही. जर कोणी कारलं खात नसेल ते सुद्धा अशा पद्धतीने बनवलेलं कारलं नक्कीच आवडीने खातील याची खात्री मी तुम्हाला देते. चला तर ही आपली अजिबात कडू न लागणारी शिवाय कारल्याचे सर्व गुणधर्म टिकून ही भाजी तयार आहे, तर ती आपण सर्व्ह करूया. तर अशा पद्धतीने कारल्याची भाजी करून पहा आणि कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा आणि हो, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. स्टे हॅपी, हेल्दी अँड फिट. बाय बाय.